दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय अनघा ब्यूटी क्लिनिक। सांसद सुनील मेंढे ने नाना पटोले के कार्यकर्ताओं पर धान खरीदी की गड़बड़ी का आरोप लगाकर सीबीआई जांच की धमकी दी। यह नगर परिषद चुनाव के पहले जनता को भ्रमित करने तथा महाघाड़ी सरकार को बदनाम करने का षड्यंत्र है। जिले में भाजपा कार्यकर्ताओं के सर्वाधिक धान खरीदी केंद्र रहे हैं। कोविड सेंटर खोलकर सेवा के नाम पर मजबूर मरीजों से पहले 50,000 लेकर इलाज से विवश रखा। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पर आरोप लगाने वाले सांसद मेंढे के नगराध्यक्ष रहते हुए 5 वर्षों में किए गए घोटालों की पोल खोलेंगे। ये जानकारी कांग्रेस के जिलाध्यक्ष मोहन पंचुभाई ने रविवार को दी। जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांवरती दबाव आणला होता आणि त्यांना टेंडर नाही मिळाल्यामुळे ती सुद्धा कोर्टात सुद्धा गेली होती। कोर्टाने त्यांची याचिका रद्द केली। त्या ठेकेदारीसाठी वाटेलचे खोटे नाटे प्रसंग म्हणजे प्रयत्न करायचे आणि आपला पोटभरो धंदा करायचा असा त्यांचा प्रकार आहे। त्यामुळे त्यांनी आमच्या नेत्यावरती आरोप करून आदल्या काळात आपल्याला माहिती आहे की त्यांनी स्वतःची पब्लिसिटी केली। कोरोनाच्या काळामध्ये एक कोरोना सेंटर सुरू केलं म्हणून पब्लिसिटी केली, 50,000 बॅनर लावले गेले, पण प्रत्यक्षात 50,000 रुपये डिपॉझिट केल्याशिवाय कोणत्याही पेशंटला तिथं ॲडमिट केल्या गेल्या नाही। तसेच सेवेचं नाव घेऊन लोकांना लुटमार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारचे आमच्या लोकांवरती आरोप करतील तर त्यांचा हा षडयंत्र आहे, त्यांचे कुटील जाव आणून पाडू। आणि जे काही आपल्याला माहिती आहे की निव्वळ काँग्रेसच्या लोकांना बदनाम करण्यासाठी ईटीगिटीचा ते नेहमी वापर करतात, पण आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर नगर परिषद होतं, भंडारा नगर परिषद होतं, पवनी नगर परिषद होतं, हे बीजेपीच्या संबंधित नगर परिषद आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकारे कामं झालेली आहेत, कामाची कुवत फार कमी आहे। अशा लोकांचा भांडाफोड करण्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुढच्या काळामध्ये आंदोलन करू की त्यांची पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही। आणि यांची कुवत नसताना जे खासदार साहेब आमच्या नेत्यांवरती गाणा भरून आरोप करतात या लोकांचा आम्ही पुन्हा निषेध करू। महाराष्ट्र TV24 के लिए मुकेश कुमार भंडारा। KTP Live Space. Contact us 7770023222.